ऑपरेशन फक्त काय वाटतं काय अनुभव आहे तुमच्यासोबत म्हणजे महिन्याभरापासून प्रचार एनडीए आहात आणि गावात गाठीभेटी देत आहेत आणि आज तुम्ही मार्केट कमिटीमध्ये आलात काय भाव आहे सगळीकडेच मतदारसंघात फिरत असताना प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये जिकडे जाईल तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक येतात स्वागत करत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांचे विविध प्रश्न आहेत अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे सध्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी माहिती आहे सध्या उन्हाळा चालू आहे सगळीकडेच पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची अडचण सगळीकडेच आहे यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पावसाची तर गरज आहेच आहे पण ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी नक्कीच किसान योजनेसारख्या अनेक योजना आहेत आणि त्या भविष्यात सुद्धा त्या पुढे आपण राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत काही तुम्ही गेल्या 30 ते 35 वर्षापासून या प्रचार यंत्रणेत होतात दादांसाठी तुम्ही मतं मागितली साहेबांसाठी मागितले ताईंसाठी देखील मागितले आज तुम्ही उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटले की स्वतःसाठी तुम्ही मतं मागताना काय अनुभव लागला इतकी वर्ष मी अनेक उमेदवारांसाठी मतं मागितली पण आता एक वेगळी भावना जबाबदारीची भावना असते त्यामुळे थोडंसं एक जबाबदारी असते आणि ती निभावण्यासाठी आपण त्यांना शब्द देत असतो विकासाच्या मुद्द्यावरून वैयक्तिक मुद्द्यावर ही निवडणूक आली आहे कसं बघता खरं सांगायचं तर वैचारिक मुद्द्यावरची ही निवडणूक आहे ही निवडणूक नात्यांची निवडणूक नाही मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगत आलेली आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे हे वेगवेगळे आहेत पवार साहेबांनी डायरेक्ट वैयक्तिकरित्या टीका करावी तुमचं त्यांचं ते मत असेल तर काही तुम्हाला असं वाटतं की पवार साहेब एकदम वैयक्तिक पातळीवरून तुम्हाला बोलतील किंवा असं ही कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातल्या विविध भागातून ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी येत असतो अगदी बारामती शिरूर खेड वगैरे ह्या परिसरातून मालाची आवक ह्या ठिकाणी होत असताना वाहतुकीची समस्या तर आहेच परंतु गेल्या वेळेला मध्यंतरी असा काही निर्णय झाला होता की मार्केट कमिटीला प्रशस्त जागा विमानतळाच्या जवळ किंवा ज्या ठिकाणी वाहतूक सोपी होईल त्या ठिकाणी व्हावी अशा ठिकाणचे सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे विमानतळाचा प्रश्न सुटला तर लवकरच एक कमीत कमी 200-300 एकर जागा ही मार्केट कमिटीला हवी आहे त्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पूर्वी होता त्याचासुद्धा आम्हाला पाठपुरावा करावा लागेल माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून जवळजवळ 45% शेतकरी आणि त्यांचा माल या मार्केट कमिटीमध्ये येत असतो आणि त्यांचे प्रश्न आम्ही सातत्यानं सोडवतो आपण म्हणालात टँकरचे पुरवठा आम्ही चालू केलेला आहे सगळ्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक तहसील कार्यालयातून पाण्याचे टँकर पुरवले जातात पाण्याची टंचाई आहे काही स्वयंसेवी संस्थासुद्धा त्या पाणीचे टँकर चालू करत आहेत सगळ्यात मोठी मार्केट जी आहे मुळशीकरांची संख्या जास्त आहे मार्केटमध्ये मुळशी पॅटर्नपेक्षा हा पॅटर्न पहिला बघा हा पॅटर्न सगळ्यात चांगला सगळ्यात महत्त्वाचं शहराच्या सुरुवातीला शहराच्या बाहेर म्हणून या सगळ्या मार्केट यार्डची निर्मिती झाली आशिया खंडातलं दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे आणि आज एकूण शहराची वाढलेली व्याप्ती शहराचा वाढलेला विस्तार पाहता भविष्यामध्ये शहराच्या बाजूला रिंग रोड आता नव्याने होत आहेत या रिंग रोडच्या जवळ कुठेतरी बाजार समिती किंवा मार्केट यार्डचं हे सगळं स्थलांतर कुठे करता येईल का या संदर्भात स्थानिक सगळ्या मंडळीशी आम्ही चर्चा करू मला असं वाटतं की सुरुवातीला ते शहराच्या बाहेर होतं म्हणून इथं होतं आता हे मध्यवस्ती झालं त्याचा विचार निश्चितपणे वाहतूक आणि इतर सुविधेच्या दृष्टीनं ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्याच्या सोयीच्या दृष्टीनंसुद्धा शहरातल्या वाहतुकीच्या दृष्टीनंसुद्धा याचं स्थलांतर भविष्यामध्ये रिंग रोडच्या जवळपास कुठेतरी होऊ शकते का असा विचार आणि प्रयत्न आम्ही नक्की करतो अण्णा काय संदेश घेऊन शेतकऱ्यांना भेटणार आहात अनेक नेत्या शेतकऱ्यांचे आहेत व्यापारी आहेत तसंच शेतकरी देखील आज मार्केटमध्ये भेटणार काय संदेश देणार केंद्रातलं 10 वर्षाचं मोदीजींचं सरकार आणि आत्ता गेले 1.5 ते 2.5 वर्षाचं राज्यातलं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना अनेक विषय
आज या दोन्ही सरकारांनी आणले आणि मुळामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्याचा उद्धार करण्यासाठी म्हणून केंद्राच्या अनेक योजना आल्या. त्यात शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप योजना आपण त्याची यादी करायला लागलो तर वेळ जाईल. आणि म्हणून मोदीजींनी केलेलं काम, राज्यामधल्या आमच्या एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा देवेंजीच्या सरकारने केलेलं काम हे शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं, त्या योजना ज्या काही आल्या त्या माध्यमातनं आम्ही आधी काम केलं आहे आणि मग समर्थन मागतो आहे. त्या योजनेच्या माध्यमातनं केलेल्या कामाच्या माध्यमातनं व्यापारी असेल, शेतकरी असेल, यांचं समर्थन मागण्यासाठी आम्ही आज तिन्ही उमेदवार या ठिकाणी आलो. धन्यवाद.